नमस्कार, मी कल्याणी थोरात, कल्याणीज किचन फॅक्टरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी सोयाबीनच्या एकदम हटके रेसिपीज घेऊन आलेली आहे। थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या रेसिपीज चवीला तर अतिशय मस्त लागतात, त्यामुळे या रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग त्या रेसिपीज कोणत्या ते आपण बघूया। सोया मसाला बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे, एक वाटी सोयाबीन, चार चमचे दही, एक टोमॅटो, एक कांदा मी उभे चिरून घेतलेला आहे, एक इंच दालचिनी, एक तेजपान, दोन इंच आलं, नऊ दहा लसूण पाकळ्या, एक चमचा जिरे, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे। पाणी गरम झालं की त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता आणि एक चमचा मीठ टाकून आपल्याला त्यामध्ये सोयाबीन वडे टाकून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला 5 ते 6 मिनिट व्यवस्थित सोयाबीन शिजवून घ्यायचे आहे। तेजपान आणि दालचिनीमुळे आपल्या सोयाबीनला छान चव येते। 5 मिनिट झालेले आहे, सोयाबीन मस्त शिजलेले आहे। आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊ। त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये लसूण, आलं, कांदा आणि टोमॅटो टाकून आपल्याला 2 ते 3 मिनिट हे परतून घ्यायचं आहे। कांदा परतून होईपर्यंत आपण सोयाबीन मधले पाणी सगळं पिळून काढून घेऊ। कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण हे थंड झाल्यानंतर मिक्सर मधून याची एक बारीक पेस्ट तयार करून घेऊ। सोयाबीन मधला आपण सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित पिळून घेतलेले आहे। आता त्यामध्ये मसाले, मीठ आणि दही टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण एका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊ। पॅन गरम झालेला आहे, आता त्यामध्ये मी 3 चमचे तेल गरम करून घेते। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे व्यवस्थित तळतळले की त्यामध्ये आपण मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलेले सोयाबीन टाकून घेऊ। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की आता यामध्ये कांदा आणि टोमॅटोची आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती टाकून घेऊ। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला भाजीची ग्रेव्ही कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी तुमच्या आवडीने टाकून घ्या। व्यवस्थित मिक्स करून झालं की यावर झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिट भाजी आपली व्यवस्थित शिजून घ्यायची आहे। आपली भाजी मस्त शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त तरी आलेली आहे भाजीला। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ आणि सर्व करून घेऊ। सर्वात आधी एक वाटी सोयाबीन आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेऊ।
ग्लास पानी गरम करून घेतलेले आहे, त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून आपल्याला सोयाबीन चार ते पाच मिनिट आपल्याला हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। सोयाबीन मस्त भिजलेले आहे, आपण आता ते साइडला काढून घेऊ। सोयाबीन थंड झाले की यामधले सगळं पाणी आपल्याला पिळून काढून घ्यायचं आहे। सोयाबीन मधले सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला सोयाबीन जाडसर वाटून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपण जाडसर सोयाबीन वाटून घेतलेले आहे। आता एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो, आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेऊ। आता आपल्याला तीन चमचे दह्यामध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपला टोमॅटो ही व्यवस्थित मस्त परतून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण दह्यात मिक्स केलेले मसाले टाकून घेऊ आणि आपल्याला हे लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपला मसाला मस्त परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण बारीक केलेले सोयाबीन टाकून घेऊ। आपली सोयाबीन मस्त मिक्स झालेले आहे। दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर आपल्याला फक्त हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आपली सोयाबीनची भाजी मस्त परतून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ही भाजी थोडीशी थंड करून घेऊ। आपली भाजी मस्त थंड झालेली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण मिक्स करून घेऊ। इथे मी सिमला मिरची या पद्धतीने कापून घेतलेल्या आहे। आता यामध्ये तयार केलेली भाजी आपण स्टफ करून घेऊ। भरपूर अशी दाबून दाबून आपल्याला ही भाजी भरायची आहे। एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही रेसिपी। याच पद्धतीने आपण सगळ्या सिमला मिरची स्टफ करून घेऊ। आपली सिमला मिरची स्टफ करून तयार आहे। एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये स्टफ केलेला सिमला मिरची आपण ठेवून घेऊ। आणि यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण दोन ते तीन मिनिट सिमला मिरची शिजवू। आता आपण हे सिमला मिरची पलटून घेऊ। अशाच पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला या व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 5-6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली सिमला मिरची मस्त शिजलेली आहे। आता यामध्ये आपल्या स्टफिंगचा उरलेला मसाला टाकून घेऊ। मिक्स
करून घेऊ आणि 2 ते 3 मिनिट तो ही परतून घेऊ। आपला मसाला हे मस्त मिक्स झालेला आहे आणि परतून झालेला आहे। आता आपण सर्व करून घेऊ। अशा चमचमीत रेसिपी बघण्यासाठी कल्याणी किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।